आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदाशिव पाटील यांची बैलजोडी ठरली ओपन बैलजोडीची चॅम्पियन्स. श्री स्वामी समर्थ फाउंडेशन मार्फत विविध गटातील जनावरांचे प्रदर्शन व स्पर्धा. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील श्री स्वामी समर्थ फाउंडेशन मार्फत बेंदूर सणानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य जनरल बैलजोडी स्पर्धा व प्रदर्शनामध्ये जनरल बैलजोडी स्पर्धेत रेंदाळच्या सदाशिव भाऊ पाटील यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवून रोख रक्कम 3000 व चांदीची गदा पटकावली. या स्पर्धेचे उद्घाटन शाहू मैत्रे व बाबूराव दांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा पंचायत सदस्य राहुल आवाडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. विविध गटातील स्पर्धेतील सर्व विजेत्या बैलजोडींच्या मालकांना भव्य अशी बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण जिल्हा परिषद सदस्य युवा नेते राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर रयत क्रांतीचे युवा नेते सागर सदाशिव खोत यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब शेंडुरे, संजय जगताप, नगरसेवक सुदर्शन खाडे, कृष्णात माळी, महावीर पाटील, राजू कोल्हापुरे, नंदकुमार माळी, बाबासाहेब घोडेस्वार, स्वराज पाटील, कृष्णात पुजारी, संतोष माळी, रामचंद्र गडकरी, विक्रम पाटील, धवल पाटील, अभिषेक पाटील, शाहू मेत्रे, मधुकर घोडेस्वार, राजू नाईक, दीपक रणदिवे, सम्राट कोरे, बजरंग दानोळे, नितीन पाटील, जमीर सुतार, निलेश पाटील, मान्सून नाईकवडे, सचिन पाटील, अविनाश घोडेस्वार, सकाराम माळी, वैभव दानोळे, विशाल नाईक, धनंजय कोळी, बंडा पुणेकर, इरफान मुजावर, किशोर घाळीदार यांच्यासह श्री स्वामी समर्थ फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फ्रेंडशिप ग्रुप, स्वराज फाउंडेशन, अण्णा प्रेमी ग्रुप यांनी मोलाचं सहकार्य दिलं. महानकारी न्यूज साठी रेंदाळहून तानाजी पिरनाळे.